उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे, म्हणजेच कैरीचा हंगाम सुरू झाला आहे. कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवायची वेळ आलेली आहे. तर आज आपण अशीच एक कैरीची रेसिपी बघूया, ती म्हणजेच कैरीची डाळ. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीजचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळतील. इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 15 ते 20 मिनटं याला भिजत ठेवलेलं होतं. एक वाटी कैरीचा किस घेतलेला आहे, कैरीचे साल काढून त्याचा किस करून घेतलेला आहे. आणि एक मिरची, ही मिरची तिखट आहे म्हणून मी एकच वापरते, तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे, त्यासाठी मी मिक्सरच्या बाउलमध्ये ही डाळ टाकून घेते. पाणी सगळं निथळून फक्त डाळ टाकायची आहे. डाळ ही खूप बारीक न वाटता थोडीशी अशी जाडसरच याला वाटायची आहे. मिरची टाकते ह्यात, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर. तुम्ही साखरेचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता, आंबट गोड जास्त हवी असेल तर थोडं जास्त पण साखर टाकली तरी चालेल, किंवा ह्याबदली तुम्ही गुळचा पण वापर करू शकता. आता हे मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे, जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता ही वाटलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे आता किसलेली कैरी आहे ती टाकायची आहे आणि नीट एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी इथे मी पॅन तापवायला घेतलेला आहे. त्यात 2 ते 3 चमचे तेल, तेल गरम झालं की त्यात 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी नीट तडतडली की त्यात मी 1 चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची, 7 ते 8 करीपत्त्याचे पानं आणि गॅस बंद करून द्यायची आहे. ही गरम गरम फोडणी आता कैरीच्या डाळीमध्ये टाकायची आहे. छान एकत्रित करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी ही कैरीची डाळ आहे. थोडी आंबट, थोडी गोड आणि थोडी तिखट वाटणारी ही कैरीची डाळ तयार झालेली आहे. आता हे नीट एकजीव झालेलं आहे, मी याला आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेते. उन्हाळ्याच्या दिवसात खास तोंडाला चव देणारी चटकदार अशी कैरीची डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला पण जर का ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या रेसिपीजला शेअर करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुकवर पण मला फॉलो करायला विसरू नका. मी अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन तुमच्यासमोर येत जाईल. तोपर्यंत नमस्कार.